आधी संगीत म्हणजे काय हे आपण समजावून घेऊयात संगीत म्हणजे ध्वनींची एक विशिष्ट प्रकारची मांडणी ध्वनींची जर तुम्ही एका विशिष्ट प्रकारे मांडणी केलीत तर तो गोंगाट बनतो आणि जर ध्वनींची तुम्ही एका वेगळ्या प्रकारे मांडणी केलीत तर ते संगीत बनतं ह्या संगीतात खूप सारा गोंगाट सुद्धा चाललेला आहे जर शास्त्रीय संगीताबद्दल तुम्हाला थोडीफार समज असेल तर तुम्ही पाहाल शास्त्रीय संगीतात खूप सारं गणित दडलेलं आहे एक गणितीय रचना शास्त्रीय संगीतात आहे माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा कोणी अतिशय चांगलं गाताना मी ऐकतो तेव्हा एक विस्तृत अशी भूमिती त्यातून उभरून येताना मी पाहतो म्हणजे एक प्रकारे तुम्ही सृष्टीची पुनर्निर्मिती करताय ध्वनीच्या रूपात एखादा संगीतकार किती खोलवर आणि किती दूरवर जाऊ शकतो हे विवादास्पद असू शकतं पण तेच तर तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही शोध घ्यायचा प्रयत्न करत आहात भूमितीच्या गुंतागुंतीच्या सगळ्या रचना ह्या सृष्टीतल्या सगळ्या संभाव्य रचना तुम्ही जाणण्याचा प्रयत्न करत आहात कारण मुळात सृष्टीचं अवघ अस्तित्व ध्वनीचं किंवा स्पंदनांचं अतिशय गुंतागुंतीचं मिश्रण आहे so... तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे शब्दांना बाजूला ठेवा शब्द फक्त बाह्य आवरण आहेत कदाचित तुम्ही त्यात भावनिक होऊन हरवून जाऊ शकता ती गोष्ट वेगळी शब्द फक्त अर्थ दर्शवतात शब्दांशिवाय केवळ संगीत तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतं संगीत तुम्हाला आनंदी करू शकतं संगीत तुम्हाला प्रेमाची अनुभूती देऊ शकतं संगीत मनाची अवस्था आणि भावनिक स्थिती बदलू शकतं फक्त ध्वनी शब्दांचा वापर न करता शब्द म्हणजे मानसिक खेळ मीन्स पण ध्वनीचं प्रत्यक्ष अस्तित्व आहे यासाठीच शब्दांरहित संगीत फार फार महत्वाचं आहे आणि बहुतेक भारतीय संगीत अधिकतर ध्वनीबाबतच आहे क्वचित अधूनमधून कधीतरी थोडेफार शब्द आढळतात पण बहुतेक भारतीय संगीतात ध्वनीचाच उपयोग केला जातो कारण ध्वनी ही सृष्टीतली मूलभूत रचना आहे वर्ड शब्द आणि शब्दांचे अर्थ ही मनाने निर्माण केलेली मानसिक रचना आहे जर मी म्हटलं एखादं गाणं म्हणा तमिळ भाषेत म्हणजे मराठी भाषिकाला त्याचा काहीही उपयोग नाही कारण तुम्हाला ती भाषा समजत नाही जर तुम्ही इतर कुठल्या भाषेत गायलं जी मला कळत नाही तर मला त्याचा काही उपयोग नाही कारण मला त्याचा अर्थ कळत नाही पण ध्वनीचं स्वरूप असं नाही आहे ध्वनीला भूमितेच्या एका विशिष्ट रचनेत मांडलेलं असतं आणि मग तुम्ही कुणीही असा तो तुमच्या भावनांमध्ये प्रवेश करत नाही पण तो तुमच्या अस्तित्वाला स्पर्श करतो ही सृष्टी मूलभूतपणे तुमच्यात घडतीये आहे तर एका अर्थाने हा जीवनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे जीवनाचा अनुकरण करण्याचा प्रयत्न आहे एका वेगळ्या रूपात जी एक अतिशय विलक्षण गोष्ट आहे लोक स्वस्थ आणि आरोग्यवंत होतात आणि हे नक्कीच होऊ शकतं जर तुम्ही योग्य तो सुरताल धरलात तर